तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा. सुधागड शिवजन्मोत्सव 16/2019 यंदाचे वर्ष तिसरे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवरायांनी उभारलेल्या गौरवशाली हिंदवी स्वराज्यातील गडकोट आणि त्यांचे वैभव हे सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. किल्ले सुधागडवर 2017 साली पहिली शिवजयंती साजरी करून तसेच सुधागड संवर्धन करीत गडावर पडलेले शिवमंदिर हे बांधण्यात आले आहे. तर अशा या गडकोटांवर शिवजन्मोत्सव साजरा करून शिवकाळ अनुभवण्यासाठी सालाबादप्रमाणे रायगड परिवार व समस्त शिवभक्त सुधागड पंचक्रोशी ग्रामस्थ यावर्षीही शिवजयंती सुधागडावर मोठा उत्साह साजरा करीत आहेत. समस्त शिवभक्त दुर्गप्रेमी यांना आग्रहाचे निमंत्रण यावेळी देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या सोहळ्याची कार्यक्रम पत्रिका 17 फेब्रुवारी 2019 रोजी सुधागड संवर्धन शिवमंदिर सजावट आणि सोहळ्याची तयारी करण्यात येणार आहे. 18 फेब्रुवारी 2019 रोजी जीर्णोद्धार केलेले शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा आणि सुधागड स्थळदर्शन सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत होणार आहे. त्याचप्रमाणे स्नेहभोजन दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. भोराई देवी मंदिर, हनुमान मंदिर, महादरवाजा, तटबंदी, बुरुज, पंतसचिव वाडा, महादेव मंदिर, गडलक्ष्मी मंदिर, पालखी सजावट, साफसफाई व सजावट दुपारी 2 ते 6 या वेळेत होणार आहे. चहापान व विश्रांती 6 ते 7 वाजेपर्यंत होणार आहे. पंतसचिव वाडा दीपोत्सव सायंकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत होणार आहे. स्नेहभोजन रात्री 8 ते 9 वाजेपर्यंत होणार आहे. मशाल मिरवणूक, मशाली घेऊन रात्रीचे पहारे, ऐतिहासिक चर्चासत्र, जागरण गोंधळ रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत चालणार आहे. त्याचप्रमाणे 19 फेब्रुवारी 2019 रोजी गडपूजा आणि गडदैवतांना अभिषेक सकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत. पालखी मिरवणूक महादरवाजा ते भोराई देवी ते वाडा शिवमंदिर पंतसचिव वाडा सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत होणार आहे. पंतसचिव वाडा शिवजन्मोत्सव 11 ते 12 वाजेपर्यंत होणार आहे. व्याख्यान सत्र, प्रमुख अतिथींचा मानसन्मान, सुधागड संवर्धनासाठी मदत केलेल्या सर्व दानशूर व्यक्तींचा, रायगडाच्या सर्व मोहिमांमध्ये राबवणाऱ्या पोरांचा सन्मान सकाळी 12 ते 2 वाजेपर्यंत होणार आहे. स्नेहभोजन दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत होणार आहे. तसेच कार्यक्रमाची सांगता ही प्रमुख अतिथींच्या उपस्थित होणार आहे. ज्येष्ठ गिर्यारोहक सिने अभिनेते यशोधन बाळ, ज्येष्ठ दुर्गभ्रमणकार बळवंत सांगळे, परिवाराचे मार्गदर्शक ज्येष्ठ दुर्गभ्रमणकार अरुंधदा पाटील रानवारा, ज्येष्ठ मार्गदर्शक संजयदादा करपे. त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थितीही बोराई देवी संस्थान मंडळ, वन अधिकारी पाली, दुर्ग सुधागडाच्या घेऱ्यातील सर्व मान्यवर मंडळी, आदिवासी बांधव व बालगोपाळ यांच्या उपस्थित हा कार्यक्रम हा सोहळा संपन्न होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पनवेल, पनवेल वार्ता. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343. तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा.